बहुजनांच्या हक्कासाठी आणि कल्याणासाठी राष्ट्रवादी ओबीसी जनजागृती रथ यात्रा हे राज्यस्तरीय अभियान राबवण्यात येत आहे. परवड्यात या अभियानाचं स्वागत करण्यात आलं. सरकार ओबीसी विरोधात धोरण राबवित आहे. शिक्षणावर अल्प आर्थिक तरतूद केली जाते. उच्च शिक्षणासाठी ओबीसी विद्यार्थ्यांसाठी केंद्राकडून 500 कोटीची मदत शिष्यवृत्ती योजनेसाठी येत होती, परंतु यात यावर्षी मोठी कपात केंद्रानं केली आणि फक्त 54 कोटीची मदत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी दिली जाते. अशा प्रकारे बहुजनांचं उच्च शिक्षणाचं द्वार बंद करू पाहत आहे. बहुजन समाजाच्या कल्याणा आणि हक्काकरता हा लढा आहे, त्याचसाठी ओबीसी राज्यस्तरीय जनजागृती अभियान राबवण्यात येत आहे, असं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे यांनी केलं. दिनांक 7 रोजी सकाळी 11 वाजता आमदार डॉक्टर सतीश पाटील यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित जिल्ह्यात आगमन झालेल्या ओबीसी रथयात्रा अभियान स्वागत प्रसंगी ते बोलत होते. रथयात्रेचे जिल्ह्यात स्वागत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉक्टर सतीश पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, उत्तर महाराष्ट्र ओबीसी सेलचे प्रभारी दिलीप पवार, उमेश नेमाडे, महिलाध्यक्ष कल्पना पाटील, सभापती पांडुरंग पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पराग मोरे, जिल्हा परिषद सदस्य हिम्मत पाटील, उपसभापती नागराज पाटील, प्राध्यापक तसेच तालुकाध्यक्ष कैलास पाटील, मनोराज पाटील, दिगंबर पाटील, एस एस पाटील, नितीन सोनार, बाळू पाटील यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आमदार डॉक्टर सतीश पाटील म्हणाले की शासन धनगर मराठा यांना प्रलोभन दाखवून सत्तेवर आले, मात्र त्यांचा विश्वासात त्यांना घेतलं नाही आणि त्यांचा विश्वासघात केला. 19 डिसेंबर ते 14 एप्रिल या दरम्यान राज्यस्तरीय जनजागृती अभियानाअंतर्गत उठ ओबीसी जागा हो, नव्या क्रांतीचा धागा हो असं घोषवाक्य घेऊन दीक्षाभूमी नागपूर येथून ही रथयात्रा निघाली आहे. या अभियानात अनेक प्रकारच्या मागण्या केल्या आहेत. 2 दिवस हा अभियान रथ संपूर्ण जिल्ह्याभरात फिरणार आहे. कमिशनर असतील पण ज्यांच्यात कुवत आहे त्यांना संधी दिल्या पाहिजे याचाही आम्ही निषेध करतो. ह्या सरकार जे जाती तेढ निर्माण करते याचा देखील निषेध करतो आणि या निमित्तानं सर्व जाती घटकांना, मराठा असेल, ओबीसी असेल, बहुजन असेल, मुस्लिम असेल, आपल्या माध्यमातून सगळ्यांना एवढीच विनंती करतो की ह्या शाहू फुले आंबेडकरांच्या राज्य आणि आपण त्यांच्याच विचारसरणीवर चालूया. जाती जाती तेढ निर्माण करणाऱ्यांना बाहेर सारूया. त्यांच्या या विषारी प्रचाराला बळी पडायचा नाही. पवारसाहेबांचे निर्णय घेतले त्याचा फायदा सगळ्यांना धर्माला त्या ठिकाणी झाला. विशेष मुस्लिम समाज असेल, इतरही घटक असतील, त्याला न्याय देण्याची भूमिका आदरणीय शरद चंद्रजी पवारसाहेबांनी घेतली. तर ओबीसी मध्ये अनेक जातीचा समावेश आहे. 3.5-4 वर्षापूर्वी या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा राज्याचे मुख्यमंत्री यांनी अशाच चुकीच्या पद्धतीनं राजकारण करण्याचा प्रयत्न केला, अनेक जातींना हुलकावण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला आम्ही याचं आरक्षण देऊ, त्याचं आरक्षण देऊ, प्रत्यक्षात कुठलंही आरक्षण या ठिकाणी झालेलं नाही. धनगर समाजाचे प्रश्न सुद्धा तसेच प्रलंबित आहे. मुस्लिम समाजालाही पवार साहेबांनी जो न्याय दिला त्यानंतर कोणीही ते पाऊल उचललेलं नाही. आज आपला मराठा समाज सुद्धा राज्यामध्ये एवढे आंदोलन झाली, परत मला वाटतं त्यांचं आंदोलन मुंबईला परत सुरू होणार. गेल्या 3 वर्षापासून सातत्यानं या उलगवण्या सुरू असल्यामुळे त्या अर्थानं एक विश्वास देण्याचं काम या रथाच्या माध्यमातून आमचे ओबीसीचे अध्यक्ष साहेब करतायत आणि मला सगळ्यांना राज्याला विश्वास आहे. या निमित्तानं एक वेगळा मेसेज देईल